श्रीराम पुंडे लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचे द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार संजय कुटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की अनेक दिवसांपासून राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पाहिजे त्या प्रमाणात जनसामान्यांमध्ये पोहोचला नाही. ही खंत अनेक दिवसांपासून माझ्या मनामध्ये होती. संपूर्ण भारतभर ज्या राष्ट्रमातेने हिंदू धर्माचे जतन व संवर्धन केले त्या राष्ट्रमातेचा इतिहास तरुण पिढीला माहिती व्हावा या उदात्त हेतूने आज 10,000 प्रतीचे प्रकाशन करण्यात आले. जळगाव जामोद शहरातील दि न्यू इरा हायस्कूल व SKK कॉलेज येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पुस्तकांचे वितरण आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले. यावेळी श्रीराम पुंडे, सवर्पणाताई कुटे, भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, भाजपा ज्येष्ठ नेते भारत वाघ, मनोहर खाळपे, मनोहरराव पाचपोर, सौ चंदाताई पुंडे, संजय बोरसे, संतोष चिकटे, निलेश खाळपे, श्रीराम सुशीर, नायबराव बोरसे, योगेश पुंडे, अमित भिवटे, विजय काळदाते, गजानन गावंडे, शांताराम सोनोने, प्रमोद तित्रे, अजय तित्रे, वासुदेव बहाडे, प्रकाश साबे, अशोक साबे, गजानन सुशीर, अमोल पुंडे, अरुण बोळे, विठ्ठल गव्हाळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आज चरित्र ग्रंथाचं लोकार्पण झालेलं आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीरामभाऊ पुंडे यांनी स्वतः हे चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि सुटसुटीत आणि कमी शब्दांमध्ये माता अहिल्यादेवींचं जीवनचरित्र जे आहे हे या पुस्तकामध्ये त्यांनी विशद केलेलं आहे. आणि माता अहिल्यादेवींचा हा त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा त्रिशताब्दी वर्ष हे मोठ्या प्रमाणात साजरं करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीरामभाऊंनी जे चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे ते चरित्र ग्रंथ आज आपण 10,000 कॉपीज त्याच्या आपण आज छपाई करून घेतलेला आहे. आणि तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथच म्हणता येईल कारण तो पवित्र ग्रंथ आहे. पुस्तक जरी म्हटलं पुस्तकापेक्षा तर ग्रंथ म्हटलेलं योग्य राहील कारण तो पवित्र असा ग्रंथ आहे आणि त्याचं लिखाण हे भाऊंनी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे ते पुढच्या पिढीला माता अहिल्यादेवीचे विचार हे पोचावेत आणि माता अहिल्यादेवीचं किती मोठं काम या देशभरात होतं हे आपल्याला समजण्यात यावं आणि म्हणून प्रत्येक कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये हे पवित्र ग्रंथ आम्ही पोचवणार आहे आणि त्या माध्यमातून जी नवी पिढी आहे जी आता विकसित भारताचं स्वप्न घेऊन पुढे जाते आहे त्या नवीन पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं मंदिरांचं पुनर्निर्माण केलं जे मंदिरं मोगलांनी पाडले होते त्या सगळ्या मंदिरांचं पूर्ण देशभर पुनर्निर्माण करण्याचं काम माता अहिल्यादेवीन केलं आणि त्या अशा माता होत्या की जास्त वर्ष त्यांनी एक महिला असल्यानंतरही राज्य केलं आणि ते राज्य करत असताना जनता ही आपले मुलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना वागून एक आदर्श राणी म्हणून किंवा राजा म्हटलं तरी चालेल या देशावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारभार केलेला आहे आणि म्हणून अशा मातेला वंदन करण्यासाठी आणि त्यांचे विचार आणि त्यांचं जीवनचरित्र हे पुढच्या पिढीला सुपूत करण्यासाठी जेणेकरून पुढची पिढी जी आहे ती यातून प्रेरणा घेऊन माताप्रमाणे माता अहिल्यादेवीप्रमाणे आपणही या समाजामध्ये एक चांगलं काम करू इच्छितो किंवा चांगलं काम केलं पाहिजे यासाठी हा ग्रंथ आम्ही प्रकाशित केलेला आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये याचं वाटप होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व मांगल्य सभा असेल यांच्या माध्यमातून सुद्धा नृत्य नाटिका ही माता अहिल्यादेवीवर निर्माण झालेली आहे आणि त्याचेही कार्यक्रम देशभरामध्ये आता साजरे होणार आहेत. म्हणून माता अहिल्यादेवीचा इतिहास एवढा मोठा आहे की तो या छोट्याच्या शब्दबद्ध होणार नाही तरी पण तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो इतिहास एवढा मोठा आहे की मी महेश्वर असेल, इंदोर असेल हे तर त्यांचं महेश्वर त्यांचं राज्य कारभार करणारं गाव होतं पण देशभर जेव्हा आपण फिरतो तेव्हा कोणत्या मंदिरात किंवा कोणत्या आपण जे नदीच्या काठचे जे आपले असतात ज्योतिर्लिंग असो तिथं आपण गेल्यानंतर घाट असो तिथं गेल्यानंतर माता अहिल्यादेवीचं नाव कोरलेलं आपल्याला दिसते तो अभिमान तो स्वाभिमान निश्चितपणे मराठी माणूस म्हणून आपल्याला असतो आणि म्हणून माता अहिल्यादेवीचं हे कार्य जनतेपर्यंत पोचावं आणि त्यातल्या त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं हा उदात्त हेतूतून भाऊंनी जे पुस्तक म्हटल्यापेक्षा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आम्ही आता सुपूर्द करणार आहे आणि त्या पद्धतीनं जनतेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं
हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे, त्यानिमित्ताने सर्व देशभर अहिल्यादेवींचे व्याख्यानाचे कार्यक्रम असतील, निरनिराळे नाटिका असतील, त्यानंतर अनेक प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे सगळे देशभर सुरू आहेत. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे त्रिशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण देशभर हे काम करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याची एक पूर्ण देशाची समितीसुद्धा तयार झालेली आहे आणि ती समिती आता देशभर सगळं काम करत आहे. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींचं हे त्रिशताब्दी वर्ष आणि अहिल्यादेवींचं जन्मस्थान महाराष्ट्रामध्ये चौंडीला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ते काम चांगल्या प्रकारे व्हावं आणि म्हणून अण्णासाहेब डांगे यांनी एक संदेश यात्रेचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती संदेश यात्रा फिरवली आहे. अहो एक दिवस पूर्ण संदेश यात्रेला आमच्यासोबत होते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असं आहे की फिरत असताना अहिल्यादेवींचं जे चरित्र आहे हे चरित्र तरुण पिढीपर्यंत जावं हा फार मोठा उदात्त असा हेतू भाऊंनी आपल्यासमोर आमच्यासमोर मांडला आणि त्यांनी सांगितलं की मी अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 10,000 कॉपीज या ठिकाणी छापतो आणि त्याचं प्रकाशन करून 10वी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण त्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ते सगळं मोफत. संघाचे जे सरसंघचालक आहेत डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते झालेलं आहे आणि दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन भाऊंच्या हस्ते झालं. खरोखर ही एक अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं चरित्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं हा एक मोठा हेतू डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघामध्ये जे जे शाळा कॉलेज असतील त्या ठिकाणी वाटण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि तशा प्रकारचं त्यांनी मला सांगितलं की 1 महिन्याच्या आत मी हे काम पूर्ण करतो आणि खरोखर 1 महिन्याच्या आत हे पुस्तक तयार झालं.